नमस्कार बालमित्रांनो फार मागील तेमध्ये आपण सजीव आणि निर्जीव यांच्या यादी केली होती सजीव आणि निर्जीव याच्यामधील भेद आपण ओळखला होता तर आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे प्राणी अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात याच्यामध्ये काही बाबतीमध्ये साम्य सारखेपणा दिसून येतो तर काही बाबतीमध्ये मात्र आपल्याला वेगळेपण दिसून येत असतं तरीही ते सर्व सजीव जे आहेत हे आपण काही ठराविक वैशिष्ट्यांच्या आधारे ओळखत ओळखत असतो पण निर्जीवांमध्ये मात्र ही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येत नाहीत ही वैशिष्ट्ये म्हणजे सजीवांची लक्षणं आहे तर सजीवांची लक्षणं कोणती कोणती कुंत्य की या लक्षणांच्या आधारे आपण ही वस्तू किंवा हा प्राणी हा सजीव आहे हे आपण या लक्षणांच्या आधारे ओळखू शकतो तर आज आपण सजीवांची लक्षणं कोणती हे सजीवसृष्टी या पाठामधून जाणून घेणार आहोत समोरील हे चित्रपा की या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतं आहे परिसरातील विविध घटक दाखवलेले आहेत वनस्पती दाखवलेले आहेत नंतर मुलं आहेत घर आहे कुत्रा आहे चेंडू आहे याच्यामधून सुद्धा आपण सजीवांची यादी करू शकतो निजीवांची यादी वेगळी करू शकतो आणि याच्यातील जर सजीव आपण पाहिले तर या प्रत्येक सजीवाची लक्षणं ही सारखीच आहेत सजीवाचं पहिलं लक्षण म्हणजे वाढ आता हे चित्र पहा या चित्रामध्ये आपण पाहतोय की वनस्पती मुलगा मुलगी किंवा कुत्रा पण दाखवलेला आहे तर याच्यामध्ये आपण जर आपल्या मुलांचा विचार केला तर ही मुलं वाढवाढ होत जाऊन त्यांची वाढ होते आणि शेवटी आपण म्हातारे होत असतो कुत्रा पण तसाच आहे छोटा छोटं पिल्लू आहे नंतर त्याचा मोठा कुत्रा होतो वनस्पतीचं सुद्धा तसंच आहे एक छोटंसं रोपटा आपण लावलेला आहे नंतर त्याच्या त्याची वाढ होऊन शेवटी त्याचं व वट वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला दिसते ही सजीवांची झालेली आहे वा चित्र दाखवल्याप्रमाणे बाळाची वाढ होऊन त्याचे प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये रूपांतर होतं वाढीच्या काळामध्ये त्याची उंची वजन ताकद या सर्व गोष्टींमध्ये इत्यादींमध्ये ही वाढ होत असते बालदोस्तांनो वनस्पतीची वाढ होताना पाहिली आहे का चला त्यासाठी आपण एक प्रयोग करूया पुढील चित्रामध्ये पहा कुंडीमध्ये रोप लावलेलं आहे आपण सुद्धा आपल्या घराच्या बाहेर कुंडीमध्ये असं रोप लावा कुंडीमध्ये लावलेल्या एखाद्या रोपाच्या टोकाला दोरा बांधा आणि तो दोरा वरती खुंटीला खेळ खेळायला ताणून बांधा आणि दहा ते पंधरा दिवसांनी निरीक्षण करा आपल्याला काय दिसतं तर यावेळेस आपल्याला असं दिसून येईल की जो तांदलेला दोरा आपण बांधलेला आहे तो दोरा ढिला पडलेला दिसेल याचा अर्थ काय की कुंडीतील आपण जे लावलेलं ला। जे रोपटं आहे त्याची वाढ झालेली आहे सर्व वनस्पतींची वाढ होत असताना प्रामुख्याने त्याच्या खोडाची जाडी त्याची उंचीही वाढत असते वाढ होत असताना काही वनस्पतींना फांद्या फुटतात तर काहींना फांद्या फुटत नाही सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ही ठराविक काळापर्यंतच होत असते आणि ठराविक काळ ओलांडला की मग मात्र त्याची वाढ होत नाही वनस्पतीची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होतच राहते सजीवांची वाढ शरीराच्या आंतरभागातून होत असते म्हणजेच शरीराच्या सर्व भागांची वाढ ही होत असते अशा प्रकारे सर्व सजीवांची वाढ होते हे त्याचं प्रमुख लक्षण आहे प्रत्येक सजीवाला स्वतःच्या वाढीसाठी अन्नाची गरज असते आणि अन्न हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं प्राण्यांचं आगळं पण प्राण्यांचं अन्न वेगळं आहे पक्ष्यांचं अन्न वेगळं आहे माशांचं अन्न वेगळं आहे आपलं आपलंसुद्धा अन्न वेगळं आहे त्याचप्रमाणे वनस्पतीच्या वाढीसाठी सुद्धा अन्नाची गरज असते तर मित्रांनो पुढील चित्र पहा की वनस्पतीचं अन्न म्हणजे वनस्पती काय खातात तर वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात मग अशा वेळेस वनस्पती काय करतात की जमिनीतील पाणी पोषक तत्वे आणि हवेतील सूर्यप्रकाशामध्ये हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने अन्नाची निर्मितीही करत असतात आणि ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानामध्ये होत असते कारण पानामध्ये हरित द्रव्य असतं आणि या हरित द्रव्याच्या द्रव्या मदतीनं वनस्पती सूर्यप्रकाशामध्ये अन्न निर्मिती करतात आणि या प्रक्रियेलाच आपण प्रकाश संश्लेषण असं म्हणतो या क्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकत असतात म्हणजे दिवसा ऑक्सिजन बाहेर टाकतात आणि म्हणूनच दिवसा जर आपण झाडा सावलीमध्ये गेलो तर आपल्याला कसं फ्रेश वाटतं कारण वनस्पती दिवसा सूर्यप्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेत असतात आणि ऑक्सिजन बाहेर टाकत असतात आणि त्यासाठी आणि त्यामुळे कंप, कंपनी परिसरामध्ये आपण जास्त झाडं लावलेली असतात कारण कंप कंपन्यांमधून पडणारा कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन त्या ठिकाणी ऑक्सिजनची निर्मिती होण्यासाठी झाडांची संख्या आपण जास्त ठेवतात वनस्पतीमधील हरितद्रव्यांमुळे प्रामुख्याने त्या झाडाची पानांचा रंग हा हिरवा असतो कारण त्याच्यामध्ये हरित द्रव्य हे असतं प्राण्यांमध्ये मात्र आपल्याला हरित द्रव्य दिसून येत नाही आणि म्हणून प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही तर त्यांना आपल्याला दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं म्हणूनच वनस्पतींना स्वयंपोशी तर प्राण्याला परपोषी म्हणतात कारण आपल्याला स्वतःचं अन्न तयार करता येत नाही आपल्याला दुसऱ्यावरती अवलंबून राहावं लागतं उदाहरणार्थ शेळी मेंढी घोडा यासारखे प्राणी गवत खातात तर वाक्ष यासारखे जंगली प्राणी हे वनस्पतीवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करतात आणि किंवाहुना आपल्याला सुद्धा शेतामधून वेगवेगळ्या वनस्पतींच्या आधारे मदतीने अन्न हे मिळत असतं आणि आपण वनस्पती यांच्यावरच आपल्या अन्नाची गरज ही भागवत असतो सजीवाचं पुढील लक्षण शोषण आपण आपल्या स्वतःच्या नाकासमोर हात धारा किंवा छातीवरती हात ठेवा काय जाणवतं पहा बघू तर आपल्या नाकासमोर आपण जेव्हा हात धरतो तेव्हा आपल्याला नाकामधून हवा आतमध्ये जाताना जातानाचा भास होतो तर बाहेर गरम हवे बाहेर स्व उश्वास सोडताना आपल्याला गरम हवेचा स्पर्श जाणवतो म्हणजे आपण नाकाने श्वसन करत असतो हवा आतमध्ये घेतो हवा बाहेर सोडतो पुढील चित्रामध्ये पहा कल्याणच्या सहाय्याने श्वसन करत असतो वनस्पती वनस्पतीसुद्धा श्वसन करतात वनस्पतीच्या पानांवरती छोटी छोटी छिद्रं असतात छोटी छोटी रंध्र असतात त्यांच्या वनस्पती वनस्पतीसुद्धा श्वसन करत असतात सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते म्हणजे आपण श्वसन करत असताना ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतो तर आपल्याला तर माहितीच आहे मागेच आपण पाहिलं की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर सोडतात तर हा जो सोडलेला ऑक्सिजन आहे तर हा आपल्याला आपल्यासाठी आवश्यक आहे ऑक्सिजन शरीरात घेणे आणि त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडत असतो आणि यालाच आपण श्वसन म्हणतो आता ऑक्सिजनाला आपण जीवन आवश्यक का म्हटलं कारण आत्ता पहा आपल्याकडं कोरोनाचं संकट आलेलं आहे या कोरोना काळामध्ये काय झालेलं आहे की ज्याला श्वसना श्वसन सोचन घ्यायला अडचण होते श्वास घ्यायला अडचण होते याचा अर्थ काय की त्याच्या शरीरामध्ये जेव्हा ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं तेव्हा त्याची प्रकृती ही नाजूक होत असते तर उत्सर्जन म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनावश्यक जो भाग आहे निरुपयोगी जो भाग आहे टाकाव पदार्थ जे आहेत ते आपण बाहेर टाकतो या क्रियेला आपण उत्सर्जन म्हणतो म्हणजेच काय प्राण्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होत असतात आणि त्यांना उत्सर्ग म्हणतात आणि हे जे उत्सर्ग असतात हे शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला आपण उत्सर्जन म्हणतो प्राण्यांनी आपल्या शरीराबाहेर टाकलेला मलमूत्र हा उत्सर्जनाचाच प्रकार आहे त्याचबरोबर आपण जेव्हा खूप दमतो उड्या मारतो तेव्हा आपल्या शरीरामधून जो घाम बाहेर पडतो हा घाम म्हणजेच काय आपल्या शरीरामधील निरुपयोगी पदार्थ जे तयार झालेले असतात ते घामाच्या माध्यमातून सुद्धा आपण हे बाहेर टाकत असतो त्याचबरोबर झाडंसुद्धा पानगळ करून त्यांच्या आतमध्ये असणारे निरुपयोगी टाकाऊ पदार्थ हे बाहेर टाकत असतात म्हणजे पा वनस्पतींच्या पानामध्ये साठलेले जे उत्सर्ग असतात ते पानांबरोबर गळून पडतात म्हणजे त्याला आपण पानगळा असं म्हणतो मन म्हणजेच उत्सर्जन हे सुद्धा सजीवाचं एक महत्त्वाचं लक्षण आहे पुढील सजीवाचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे चेतनाक्षमता आणि हालचाल चेतनाक्षमता म्हणजे काय आपण पा सर्वांनी आपल्या स्वतःच्या हाताला बारीकसा चिमटा घ्या चिमटा घेतल्यानंतर आपल्याला वेदना जाणवतात म्हणजे ही जी वेदना जाणून याची संवेदना जेव्हा आपल्या मेंदूला पोचते तेव्हा आपल्याला त्या ते ठिकाणी त्रास होतो आणि आपण झटकन ज्या हाताने चिमटा घेतलेला आहे तो हात आपण काय करत असतो बाजूला करत असतो म्हणजे त्या चेतनेला आपण प्रतिसाद देत असतो म्हणजे चेतनेला जो प्रतिसाद दिला जातो ही जी क्षमता असते यालाच आपण चेतना क्षमता असं म्हणतो चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात आपण पहा गाई म्हशीच्या गोठ्याने जर अचानक जर प्रवेश केला तर त्या पटकन त्या गाई म्हशी उभ्या राहतात किंवा गायीचं हांबरणं सुरू होतं या सगळ्या हालचाली म्हणजेच काय त्यांनी चेतनेला प्रतिसाद देतात म्हणजे त्यांना ती जाणीव होते त्याचबरोबर अंगणात लावलेली वेरीसुद्धा आधाराच्या दिशेने जेव्हा झुकते कुंडीमध्ये लावलेली वनस्पती खिडकीत ठेवली तर ती सूर्यप्रकाशाच्या बाजूला आपल्याला झुकलेली दिसते म्हणजेच काय तिची हालचाल होते आपण पण लाजाळूची वनस्पती पाहिली असेल तर लाजाळाची वनस्पतीला जर आपण हात लावला तर ती काय करते आपली स्वतःची पानं मिटून घेते म्हणजे ती तिच्यामध्ये चेतनाक्षमता हा गुणधर्म आपल्याला दिसून येतो कारण तिला जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ती संवेदना तिला जाणवते आणि ही वनस्पती आपली स्वतःची पानं ही मिटून घेत असते सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना आणि त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल आणि त्या हालचाल म्हणजेच काय आपण त्याला प्रतिसाद देत असतो आणि चेतनेला दिलेला हा प्रतिसाद देण्याची ही जी क्षमता आहे यालाच आपण चेतना क्षमता असं म्हणतो चेतना क्षमता हे सुद्धा सजीवांचं एक महत्त्वाचं लक्षण आहे सजीवांचं पुढील महत्त्वाचं लक्षण म्हणजे प्रजनन किंवा पुनरुत्पादन प्रजनन किंवा पुनरुत्पादन पुनरुत्पादन कशाला म्हणायचं तर जेव्हा सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करतात आणि त्याला त्यालाच प्रजनन असं म्हणतात जनन हे सुद्धा सजीवांचं महत्त्वाचं लक्षण आहे पुढील सजीवांचं महत्त्वाचं लक्षण म्हणजे ठराविक आयुर्मान पहा प्रत्येक सजीव म्हणजे याच्यात प्राणी असतील वनस्पती असतील प्रत्येकाचं जीवन जगण्याचा कालावधी हा ठरलेला आहे त्याचं ट आयुर्मान हा हे ठरलेलं असतं कारण जीवन कालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव हे प्रजनक्षम होतात आणि काही काळानंतर पुढे होऊन जाऊन त्याचे अवयव काय होत असतात क्षीण होतात आणि ते क्षीण झाल्यामुळे कालांतराने त्याचा जीवनकाळ हा संपत असतो म्हणजेच जन्माला आलेला प्रत्येक सजीवाचा मृत्यू हा आटळ आहे विविध प्राणी आणि यांचं आयुर्मान मात्र हे सारखंच नाही आहे प्रत्येकाचं जीवनकाळ हे वेगवेगळं आहे उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्यांचं आयुर्मान साधारणतः बारा ते अठरा वर्ष कुत्रा जगतो त्याचबरोबर शहामुग हा जो पक्षी आहे हा पन्नास वर्ष जगतो आणि माणुसाचं आयुर्मान जर आपण पाहिलं तर ऐंशी ते शंभर वर्ष माणूस जगायचा परंतु सध्या मात्र माणसाचं आयुर्मान हे कमी झालेलं आहे साठ ते ऐंशी वर्षापर्यंत माणूस जगू शकतो म्हणजेच प्रत्येक प्राण्यांचं आयुर्मान हे सजीवाचं पुढील महत्वाचं लक्षण म्हणजे पेशीमय रचना कारण सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेल्या असतात त्यांना आपण पेशी असे म्हणतो कारण आपलं सजीवाचं संपूर्ण शरीर हे विविध पेशींनी बनलेलं आहे सजीवाच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्यानेच पार पडत असतात आपण जे वेगवेगळी कामं करतो या ज्याला मदत कर याला मदत ही पेशींचीच होत असते याच्यामध्ये काही सजीव एकाच पेशींपासून बनलेले असतात त्यांना एक पेशी सजीव असं म्हणतात उदाहरणार्थ अमिबा अमिबा पॅरमेशियम हे एकाच पे एक पेशी सजीव आहेत कारण याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत त्याप्रमाणे या आमिबामध्ये वेगवेगळे अवयव आपल्याला दिसून येत नाहीत कारण तो एक पेशी सजीव आहे तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना आपण बहुपेशी सजीव असं म्हणतो आमिबा व काही सूक्ष्मजीव हे एक पेशी सजीव आहेत तर मानव गाय उंदीर वडाचे झाड किंवा वेगवेगळ्या वेग 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 वनस्पती हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत सजीव एक पेशी असो अथवा बहुपेशी असो सजीवातील सर्व लक्षणंही प्रत्येक पेशीमध्ये आपल्याला दिसून येतात आणि पेशींची संख्या जरी वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे प्रत्येक सजीवाचं प्रमुख लक्षण आहे प्रत्येक सजीवाचं शरीर हे पेशींनीच बनलेलं असतं पाठाचा उर्वरित भाग आपण पुढील भागात पाहूया मित्रांनो आज आपण काय शिकलो आज सजीवसृष्टीमधील सजीवांची लक्षणं काय शिकलो आपण यामध्ये तर यामध्ये आपण सजीवांची विविध लक्षणं शिकलो पहिलं लक्षण वाढ प्रत्येक सजीवाची वाढ ही होत असते दुसरं लक्षण श्वसन प्रत्येक सजीव हा श्वसन करत असतो तिसरं लक्षण उत्सर्जन प्रत्येक सजीवकडे उत्सर्जन करण्याची क्रिया असते पुढील लक्षण आपण शिकलो होतो चेतना क्षमता व हो हालचाल प्रत्येक सजीव हे हालचाल करत असतात त्यापुढील लक्षण प्रजनन किंवा पुनरुत्पादन आणि पुढील लक्षण ठराविक आयुर्मान प्रत्येक सजीवाला ठराविक आयुर्मान असतं आणि शेवटचं लक्षण आपण पाहिलं होतं की प्रत्येक सजीवाची रचना ही पेशींनी बनलेली असते पेशीमय रचना हे सजीवांचं लक्षणं उर्वरित पाठ मित्रांनो आपण पुढील पाठामध्ये पाहूया तोपर्यंत घरी राहा सुरक्षित राहा